मृतदेह 22 वर्षीय प्रिन्सी या तरुणीचा असून तिच्या वडिलांनीच हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी पोलीस तपासात उघड झालाय. अरविंद तिवारी हे 47 वर्ष वयाचे हत्या करणाऱ्या वडिलांचं नाव आहे. मुलीच्या प्रेमसंबंधांना विरोध असल्यानं त्यांनी तिची हत्या करून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिथल्या रिक्षामध्ये बॅग ठेवल्यानंतर त्यातून येणाऱ्या दुर्गंधीवरून रिक्षा चालकाने या व्यक्तीला जाब विचारला, त्यावेळी तो पळून गेला. परंतु ठाणे गुन्हे शाखा घटक 1 च्या पथकानं 30 तासात आरोपीला अटक करून पोलिसांच्या ताब्यात दिलंय. एका महिलेचा आम्हाला त्या ठिकाणी फक्त हा पोर्शन बॉडीचा मिळाला होता आणि तिच्यावरनं आम्ही तपास सुरू केला. तपासामध्ये आम्हाला काही सीसीटीव्ही फुटेज मिळाले होते आणि त्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावरती आम्ही संपूर्ण तपासाची सूत्र हलवली आणि आमचे जे कर्मचारी आहे बाबत त्यांना एक स्पेसिफिक इन्फॉर्मेशन मिळालं की हा आरोपी या ठिकाणी आहे. त्या ठिकाणावरनं त्या आरोपीला आम्ही पकडलं आणि आता सध्या त्याला आम्ही पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेलं आहे.